मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या आवारातील इमारतीमध्ये लोकसहभागातून उपविभागीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून कोविड सेंटर हे उभारण्यात आले. मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बुद्रुक येथील श्री संत नामदेव महाराज संस्थानच्या वतीने 2 लाख रुपयांची मदत या कोविड सेंटरला देण्यात आली. श्री नामदेव महाराज संस्थानच्या वतीने 2 लाख रुपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष संजय बोंबटकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव महादेव राजूरकर, कोषाध्यक्ष डॉक्टर राजकुमार ठोकळ, सदस्य रमेश चौरे, पुंजाजी सोनवणे, शंकर गिरी, गोपाल ठोकळ, नामदेव राऊत, जयराम गायकवाड, सतीश ठोकळ, दिलीप लाटेकर, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांच्याकडे चेक सोपवण्यात आला. या कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून लवकरच हे कोविड सेंटर रुग्णांकरिता सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रतिनिधी सुमित सोनवणे, News Today 24, मूर्तिजापूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.